स्वस्ति नो बृहस्पतिर दधातु बोलो ओम शांति 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 रामचंद्र भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम राजा राम 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 राजा राम 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 राजा जाण्यांनी जर कोरोना पसरत असेल तर आतापर्यंतच्या कोरोना पसरलेल्या लोकांच्या गेलेल्या जीवांच्यासाठी कोण जबाबदार आहे? याच्यासाठी धार्मिक स्थळं तुम्ही बंद ठेवली, धार्मिक स्थळं जर बंद ठेवून जर तुमचा कोरोना तुम्हाला थांबत होता एवढी माणसं कशी मेली? मग म्हणजे फक्त धर्मावर आघात करणं, धार्मिक लोकांच्या भावनांचा श्रद्धांची पायमल्ली करणं आणि त्यांना चिरडणं हा एकमेव उद्देश यापाठी दिसतोय. सर्वच्या सर्व थोड्या अधिक प्रमाणामध्ये तुम्ही सर्व व्यवस्थापन सर्व संस्था सर्व सुरू केलं. तुम्ही तुमचे काय बार असतील, हॉटेल असतील, मॉल असतील, सर्व धंदे उद्योग सुरू झाले, त्याच्यामध्ये कोरोना पसरत नाही. फक्त धार्मिक स्थळं बंद करण्याने तुमचा कोरोना आवरला जातो. ही जी भावना समाजामध्ये एक भीतीची निर्माण केलेली ही अत्यंत चुकीची आहे. उलट धर्मसाधनेने अनिष्ट संस्कृती अनिष्ट प्रकार थांबतील, जेणेकरून समाजाला सुख प्राप्त होईल, समाज धीरगंभीर राहील, समाज आत्मबुद्धीने अतिशय स्थिर स्वरूपाने जगेल. अशा पद्धतीची यंत्रसाधना जी या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये चालू आहे आध्यात्मिक, ती तुम्ही बंद करण्याचा जो घाट घातलाय तो अत्यंत चुकीचा आहे. समाजाच्या श्रद्धेच्या भावनांची पायमल्ली करण्याचा हा घाट घातलाय, त्याच्यावरून हे सर्व सिद्ध होते. त्याच्यामुळं आत्ता आम्हाला आमची वाऱ्या बंद केल्या एवढंच नाही, पण प्रशासनातल्या लोकांनी भगवा ध्वज वारकऱ्याच्या पताकावरचा खांद्यावरची पताका उतरवण्यापर्यंत समाजाची या लोकांची मजल गेली याचा अर्थ असा आहे का? फक्त धार्मिक समाज कसा कुचंबून टाकायचा, धार्मिक समाजाची कशी कुचंबना करायची, त्यांना कसं चिरडायचं, असा कट आता समाज सरकारचा झालेला दिसून येतोय. आणि म्हणून आता मंदिरं खोलणं ही अत्यंत गरज असल्याचं या सर्व आंदोलनावर आम्ही दाखवून देतो.